दररोज नवनवीन भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या आरोपांनी गाजणारी कल्याण डोंबिवली महापालिका आता शालेय साहित्य खरेदीवरून चर्चेत आली आहे. महापालिका शिक्षण मंडळाच्या शालेय साहित्य खरेदीमध्ये तब्बल 60 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी सभागृह नेते कैलास शिंदे यांनी केला आहे. केडीएमसीच्या शिक्षण मंडळाने सन 2016 या वर्षासाठी शालेय साहित्य खरेदी केलं असून सर्व साहित्य निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी केल्यानं एकच खळबळ माजली आहे. या शालेय साहित्यामध्ये दप्तरं, वह्या, कंपास, रेनकोट आदी वस्तू खरेदी करण्यात आल्या. गंभीर बाब म्हणजे या निकृष्ट दर्जाच्या वस्तूंच्या किमती चांगल्या दर्जांच्या वस्तूंपेक्षाही अधिक असल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय. धक्कादायक म्हणजे आता पावसाळा उलटून गेल्यानंतर महापालिका विद्यार्थ्यांना रेनकोटचं वाटप करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बाजारातील दप्तराची किंमत 100 रुपये असताना शिक्षण मंडळाने 329 रुपयांनी त्याची खरेदी केली. 17.5 रुपये किमतीची वही 32 रुपयाला खरेदी करण्यात आली. 30 रुपयांची कंपास 99 रुपयाला तर 100 रुपयांचा रेनकोट 395 रुपयाला खरेदी करण्यात आला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिक्षण मंडळाकडे कोणाचंही लक्ष नाहीये. आज शिक्षण मंडळाचे साहित्य दिलं गेलं तर त्याच्यात फार मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या संदर्भात मी आणि माजी सभागृह नेते सचिन बात्रे यांनी कमिशनर साहेबांची आज भेट घेतली आणि त्यांना काही गोष्टी निदर्शनात आणल्या आहेत. या सर्व भ्रष्टाचाराबाबत कैलास शिंदे आणि शिवसेना माजी सभागृह नेते सचिन बात्रे यांनी महापालिका आयुक्त ई रवींद्रन यांची भेट घेत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. या संदर्भात आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेत. आयुक्त महोदयांकडे याबाबत तक्रार झाली होती. आयुक्त महोदयांनी बोलून याबाबत चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे आपण त्या ठेकेदाराचं बिल अद्याप अदा केलेलं नाही आहे. जे सॅम्पल्स त्यांनी दिलेले आहेत त्याचे आपण सॅम्पल्स मागून ते त्याचे दर्जाबद्दल खात्री केल्यानंतर त्याबाबत योग्य ती कारवाई आपण करणार आहोत. केडीएमसीचे शिक्षण मंडळ हे कायमच वादग्रस्त राहिले असून सतत भ्रष्टाचाराचे आरोप मंडळावर होत आहेत. त्यामुळे पालिकेचे कारभारी आणि प्रशासन दोघांनीही शिक्षण मंडळाच्या या भोंगळ कारभाराकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.